कवटी उमट यांच्या पराभवास कारणीभूत नेत्यावर कारवाई करावे. भाजपा एससी मोर्चावर चिकोडी सदलगाव मंडळ मोर्चा पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा. अलीकडे झालेल्या विधान परिषद निवडणुकीत षड्यंत्र रचून भाजपा उमेदवार महांतेश कवटी उमट यांचा पराभव होण्यास मदत केलेल्या पक्षद्रोह केलेल्या बेळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यावर कारवाई करण्याची मागणी करत आज चिकोडी सदलगाव भाजपा मंडळ पदाधिकारी व जिल्हा एससी मोर्चा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला. आज चिकोडी शहरातील भाजपा कार्यालयात आयोजित विधान परिषद निवडणुकात पराभवाच्या पार्श्वभूमीवर आत्मपरीक्षण सभेत भाजपा चिकोडी जिल्हाध्यक्ष डॉ राजेश नेरली यांच्याकडे आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला. यावेळी चिकोडी जिल्हा एससी मोर्चाचे जिल्हा जनरल सेक्रेटरी चिकोडी नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. चिकोडी सदलगा भाजपा मंडळ अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ कामगौडा, नागराज मेदार, गोपाल गणाचारी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला. यावेळी नेते महांतेश कवटी उमट यांनी अनेक विकास कामे राबविली आहेत. त्यांचे व्यक्तित्व वर्चस्व होते. जिल्ह्यात 13 आमदार व भाजपाचे सरकार असताना कवटी उमट यांचा विजय होणे निश्चित होते, पण बेळगाव जिल्ह्यातील काही नेत्यांनी पक्षाशी द्रोह करत कवटी उमट यांना पराभूत करण्यासाठी षडयंत्र रचले. या नेत्यामुळे आज कवटी उमट यांचा पराभव व पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आपल्याला मोठे दुःख झाले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठांनी अशा विश्वासद्रोही नेत्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पंच न्यूजसाठी चिकोडीहून के.एस. सुळकुडे.